Students, this is 38th activity of bridge course of standard 8th. इयत्ता 8वीच्या सेतु अभ्यासाची ही 38वी कृती. Let's see the learning outcomes or competency statements. It means the objectives of this activity. या कृतीची उद्दिष्ट आपण बघूयात. And that is, the learner finds required information, pictures, video clips, films, etc. ऑन द कम्प्युटर ऑर इंटरनेट. कम्प्युटर किंवा इंटरनेटवर आवश्यक असलेली माहिती, चित्र, चित्रफित किंवा चित्रपट यांच्या रूपाने शोधता यायला पाहिजे. देन देर आर इन्स्ट्रक्शन्स फॉर स्टुडंट्स. फर्स्ट, लिसन टू द इन्स्ट्रक्शन्स ऑफ युअर टीचर, पॅरेंट, फॅसिलिटेटर ऑर केअरफुली. तुमच्या शिक्षकांच्या, पालकांच्या किंवा साधन व्यक्तीच्या सूचना काळजीपूर्वक ऐका. सेकंड, फॉलो द इन्स्ट्रक्शन्स ॲज पर सजेस्टेड गाईडलाईन्स. ज्या पद्धतीने तुम्हाला त्या सूचनांचं पालन करण्यास सांगितलेलं आहे त्या पद्धतीने सूचनांचं पालन करा. अँड थर्ड, एक्सप्लोअर मोर ॲक्टिव्हिटीज रिलेटेड टू धिस ॲक्टिव्हिटी. या कृतीशी संबंधित इतर अजून कृती शोधा. देन लर्निंग ॲक्टिव्हिटी. भारतरत्न इज द हायेस्ट सिव्हिलियन अवॉर्ड ऑफ द रिपब्लिक ऑफ इंडिया. भारतीय प्रजासत्ताकाचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न हा आहे आणि तो इन्स्टिट्यूटेड ऑन 2 जानेवारी 1954, म्हणजे 2 जानेवारी 1954 त्याची सुरुवात करण्यात आलेली आहे. द अवॉर्ड इज कन्फर्ड इन रिकग्निशन ऑफ एक्सेप्शनल सर्व्हिस परफॉर्मन्स ऑफ द हायेस्ट ऑर्डर विदाउट डिस्टिंक्शन ऑफ रेस, ऑक्युपेशन अँड पोझिशन. आणि अपवादात्मक परिस्थितीत कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता अगदी निस्पृहपणे ज्या ठिकाणी काम केलं जातं त्या क्षेत्रात केलेल्या चांगल्या कामाबद्दल हा सन्मान प्रदान करण्यात येतो. आयडेंटिफाय द भारतरत्न अवॉर्डीज फ्रॉम द फॉलोइंग फील्ड्स युझिंग इंटरनेट. द पिक्चर गिवन आर क्लूज दॅट विल हेल्प यू आयडेंटिफाय द फेमस भारतरत्न अवॉर्डीज. आता खालील चित्रावरून जे भारतातील ज्या व्यक्तींना भारतरत्न मिळालेला आहे, विविध क्षेत्रातील ज्या व्यक्ती आहेत त्या व्यक्ती ओळखण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी तुम्ही इंटरनेटची मदत घेतली तरी चालेल. सो यू हॅव गिवन द इन्फॉर्मेशन इन मराठी. भारतरत्न हा भारतीय प्रजासत्ताकाचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार आहे. त्याची स्थापना 2 जानेवारी 1954 करण्यात आलेली आहे. वंश, व्यवसाय, पदाचा भेद न करता अपवादात्मक सेवा सर्वोच्च क्रमवारीतील कामगिरीच्या मान्यतेसाठी हा प्रदान केला जातो. आता तुम्ही इंटरनेटचा वापर करून खालील क्षेत्रांमधून भारतरत्न पुरस्कार प्राप्त व्यक्तींची नावं त्या ठिकाणी शोधू शकतात. दिलेली चित्रे तुम्हाला त्यासाठी मदत करतील. सो लेट्स सी द पिक्चर्स अँड आयडेंटिफाय द अवॉर्डीज. बट बिफोर दोज पिक्चर्स यू हॅव गिवन सम क्वेश्चन्स इन सॉल्ट ॲक्टिव्हिटी अँड देअर आन्सर्स ऑल्सो आर गिवन देअर. काही प्रश्न दिले आहेत, त्यांची उत्तरं पण दिलेली आहेत. फर्स्ट, हू इज फर्स्ट प्रेसिडेंट ऑफ इंडिया. डॉक्टर राजेंद्र प्रसाद इज फर्स्ट प्रेसिडेंट ऑफ इंडिया. सेकंड, हू इज फर्स्ट लेडी प्रेसिडेंट ऑफ इंडिया. प्रतिभाताई पाटील इज फर्स्ट प्रेसिडेंट ऑफ इंडिया, लेडी प्रेसिडेंट ऑफ इंडिया. अँड थर्ड, हू इज फर्स्ट नोबेल प्राईज विनर इन इंडिया. रवींद्रनाथ टागोर इज द फर्स्ट नोबेल प्राईज विनर इन इंडिया. नाव यू हॅव गिवन द पिक्चर ऑफ माईक अँड it means the picture is about music. It means who is Bharat Ratna awardee in this field, and we can say that Lata Mangeshkar. And you have also given some clue about that. Tyachyabaddal tumhala kahi clue pan dilela aahe. Dusra chitra aahe the constitution of India, bhartiya rajya ghatnecha ya tikani chitra dakhavlela aahe. Then on third number there is a picture of a rocket. And on the fourth number, there is a picture of bat and ball. So we will have to identify the Bharat Ratna awardees from this field. या क्षेत्रातून आपल्याला, या चार क्षेत्रातून आपल्याला भारतरत्न पुरस्कार प्राप्तांची नावं त्या ठिकाणी शोधायची आहेत. आणि खाली क्लू पण दिलेले आहेत बघा. फर्स्ट, द नाइटिंगेल ऑफ इंडिया. द नाइटिंगेल ऑफ इंडिया इज लता मंगेशकर. अँड द पिक्चर इज गिवन ऑफ म्युझिक, दॅट्स वाय इट इज correct answer. Then second, chairman of the drafting committee of the constitution, who was conferred
द भारतरत्न अवॉर्ड अँड हिज नेम इज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. देन थर्ड द मिसाईल मॅन, वी नॉट ओनली वी बट ऑल ओव्हर द वर्ल्ड डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम इज नोन ॲज मिसाईल मॅन अँड ही वॉज अवॉर्डी ऑफ भारतरत्न अवॉर्ड. अँड द फोर्थ इज गॉड ऑफ क्रिकेट अँड पिक्चर इज गिवन बॅट अँड बॉल. सो सचिन तेंडुलकर इज गॉड ऑफ क्रिकेट अँड ही इज अवॉर्डेड विथ भारतरत्न अवॉर्ड. सो इन दिस वे फ्रॉम द क्लूज अँड पिक्चर वी कॅन आयडेंटिफाय द नेम्स ऑफ द अवॉर्डीज. यू कॅन टेक द हेल्प ऑफ इंटरनेट ऑल्सो. तुम्ही इंटरनेटची पण मदत त्या ठिकाणी घेऊ शकतात. देन द नेक्स्ट पार्ट इज एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी ऑर पॅरलल ॲक्टिव्हिटी. पूरक कृती काय दिली बघा. अँड हिअर इज द ऑब्जेक्ट कम्स ट्रू. या ठिकाणीच तुमचं उद्देश पूर्ण होणार आहे. लेट्स सी द क्वेश्चन्स फर्स्ट. आस्क द स्टुडंट्स टू फाइंड पिक्चर्स ऑफ एमिनंट साइंटिस्ट्स मॅथमॅटिशियन्स अँड अदर विथ देअर इन्फॉर्मेशन इन ब्रीफ. आता या ठिकाणी तुम्हाला जे प्रमुख महत्त्वाचे शास्त्रज्ञ गणिततज्ञ किंवा इतर व्यक्ती आहेत त्यांचे चित्र छायाचित्र आणि त्यासोबत माहिती थोडक्यात माहिती तुम्हाला शोधायची आहे. अँड यू कॅन फाइंड धीस फ्रॉम इंटरनेट. आणि हे तुम्ही इंटरनेटवरून शोधायचं आहे आणि हेच या ॲक्टिव्हिटीचं खरं उद्दिष्ट आहे. सेकंड, आस्क द स्टुडंट्स टू फाइंड स्लोगन्स सोशल मेसेजेस अँड राईट अ पॅरेग्राफ बेस्ड ऑन इट. त्याचबरोबर तुम्ही सामाजिक संदेश असलेले स्लोगन्स म्हणी त्या ठिकाणी शोधायचे आहेत आणि त्याच्यावर एक पॅरेग्राफ पण त्या ठिकाणी लिहायचा आहे. सो इट विल हॅव टू डन बाय यू. हे तुमच्यामार्फत तुम्ही करायचं आहे ते पण इंटरनेटवर शोधून. हिअर आय हॅव गिवन अन एक्झाम्पल फॉर यू. द स्लोगन इज ट्रीज आवर फ्रेंड अँड यू हॅव गिवन अ पॅरेग्राफ अँड आय हॅव सर्च्ड इट ऑन इंटरनेट. तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने इंटरनेटवर सर्च करून या ठिकाणी हवी ती माहिती शोधून तुमच्या उपयोगासाठी वापरू शकतात. देन द नेक्स्ट पार्ट इज इव्हॅल्युएशन. फर्स्ट, टेल द स्टुडंट्स टू सर्च डिफरंट टाईप्स ऑफ वर्ड्स ऑन इंटरनेट. तुम्हाला जे शब्द अडत असतील किंवा ज्या टर्म्स वगैरे त्यांची डेफिनेशन किंवा ज्या संज्ञा ज्या कॉन्सेप्ट तुम्हाला समजत नसतील त्या तुम्ही इंटरनेटवर टाईप करून त्या तुम्ही शोधायच्या आहेत आणि त्या तुम्ही शोधू शकतात. देन सेकंड, शो अ व्हिडिओ क्लिप अँड से देम टू आयडेंटिफाय द कॅरेक्टर्स. नाव यू विल हॅव टू आयडेंटिफाय द कॅरेक्टर्स. आय विल शो यू सम कॅरेक्टर्स. काही कॅरेक्टर्स या ठिकाणी दाखवले जातील. आता समजा वैज्ञानिक असतील त्यांचे चित्र असतील तर फॉर एक्झाम्पल ती माहिती कशी जमा करायची तेही तुम्हाला कळेल आणि त्यांची नावं पण या ठिकाणी दाखवलेली आहेत पण तुम्ही ती गेज करायची आहे वाचण्याच्या आधी. सो हियर आर सम एमिनंट सायंटिस्ट्स. या ठिकाणी काही महत्त्वपूर्ण योगदान देणारे शास्त्रज्ञांचे या ठिकाणी फोटोज आहेत तेच कॅरेक्टर्स आहेत. तुम्ही त्यांची नावं वाचू शकतात पण त्याच्या आधी तुम्ही तो फोटो बघितला त्यांना ओळखण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करायचा आहे. देन यू हॅव गिवन दीक्षा व्हिडिओ ऑर ई कंटेंट. यू हॅव गिवन थ्री लिंक्स ऑफ यूट्यूब व्हिडिओज. या ठिकाणी तुम्हाला या कृतीशी संबंधित यूट्यूब व्हिडिओच्या 3 लिंक्स दिलेल्या आहेत. तुम्ही ते व्हिडिओज बघू शकतात इफ यू नीड. जर तुम्हाला आवश्यकता वाटली किंवा तुम्हाला बघावं असं वाटत असेल तर तुम्ही हे व्हिडिओज बघू शकतात. देन लास्ट पार्ट, दॅट इज माय टेक अवे ऑर टुडे आय लर्न्ट. फर्स्ट, आय लर्न टू यूज द कम्प्युटर अँड द इंटरनेट टू आयडेंटिफाय पिक्चर्स ऑफ द भारतरत्न अवॉर्डीज अँड देअर इन्फॉर्मेशन. आता हे भारतरत्न अवॉर्डीज आपण त्या ठिकाणी बघितले परंतु तुम्ही त्यांची इन्फॉर्मेशन पण मिळवू शकतात इंटरनेटवरून. आणि इंटरनेट कसं वापरायचं हे तुम्हाला आता सांगण्याची गरज नाही. यू आर ऑलरेडी ट्रेन्ड इन इट. तुम्हाला ते आता सवयीचं झालेलं आहे आणि तुम्ही ही माहिती मिळवू शकतात. ही माहिती मिळून त्या चारही क्षेत्रातले जे काही भारतरत्न पुरस्कार प्राप्त आहेत त्यांच्याबद्दल तुम्ही माहिती लिहून काढा. सेकंड, आय लर्न टू फाइंड व्हिडिओज रिलेटेड टू द टेक्स्ट. म्हणजे एखाद्या टेक्स्टशी संबंधित व्हिडिओ कसा शोधायचा हे पण तुम्हाला चांगलं माहिती आहे आणि या कृतीतनं पण आपण ते शिकलो आहोत. इन दिस वे वी हॅव लर्न्ड अँड फिनिश्ड द ॲक्टिव्हिटी हिअर. या ठिकाणी ही कृती आपण शिकलो पण आणि पूर्ण पण केलेली आहे.